नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपण बघणार आहोत की जे पोस्टमन भरती आहे, एमटीएस भरती आहे, हे एमटीएसचे पेपरला जे प्रश्न आलेले आहेत त्याचा ॲनालिसिस आपण हे ऑलरेडी जे आपले पोस्टमन एमटीएसचे विद्यार्थी आहेत त्यांना आपले जे ब्रॉडकास्ट ग्रुप आपण तयार केले आहेत या ठिकाणी एक जवळपास 10 ते 15 ग्रुप आपले आहेत त्या ठिकाणी पाठवलेले आहे. मात्र याचा ॲनालिसिस महत्त्वाचा आहे. आपल्याला नेमकं एमटीएसला कशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत, कोणते टॉपिक तुम्हाला आता नवीन विद्यार्थ्यांना ज्यांची परीक्षा बाकी आहे त्यांना करून जायचे आहेत, पोस्टमनच्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय वाचून ठेवावं हे जर तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित डोक्यामध्ये ठेवायचं असेल तर तुम्हाला हे अनालिसिस करावं लागेल. ओके, बघा आपल्याला हा कल समजून घ्यायचा आहे की मला काय वाचावं लागेल, मला जीके मध्ये काय वाचावं लागेल, मला गणिताचं काय त्या ठिकाणी प्रॅक्टिस कोणती करावी लागेल, मला बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस कोणती करावी लागेल, हे सगळं आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे. चला तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया. आपल्या सर्वांचं एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनवर स्वागत आहे. पहिलाच मुद्दा या ठिकाणी प्रश्न क्वालिटी. तुम्हाला मी सांगितलेलं आहे आपण हे सगळे टॉपिक शिकविलेले आहेत, सगळ्यात आधी तो प्रश्न तुम्हाला म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आपलं एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशन जी लिंक खाली दिली आहे त्या कोर्समध्ये क्वालिटीचे सगळे लेक्चर्स जे क्रमिक पुस्तकं मी तुम्हाला अगदी बोललो होते की स्टेट बोर्डचे क्रमिक पुस्तकं जे आहेत ते जर तुम्ही करून ठेवले तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाहीत मित्रांनो. प्रश्न अत्यंत सोपे आहेत, त्याच्यामुळे कट ऑफ सुद्धा टप जाणार आहे, कट ऑफ हाय लेवलला जाणार आहे, यात कोणतीही शंका नाही. कारण की तुमच्यासाठी जर तो पेपर सोपा असेल तर तो मॅक्झिमम अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोपा पेपर असतो. मग बघा घटनेच्या कोणत्या भागामध्ये नागरिकत्व आहे, बघा राज्यघटना पॉलिटी म्हटलं राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन जी आहे त्याचा अभ्यास आणि त्याच्यामध्ये नागरिकत्व कलम 5 ते 11 जे आहे नागरिकत्वा संदर्भातल्या तरतुदी ही सुद्धा तुम्ही वाचलेली असले पाहिजे. याच्या संदर्भात आपण 2 ते 3 लेक्चर्स टाकलेले आहेत ऑलरेडी. एखादा लेक्चर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनललाही भेटेल, मात्र आपल्या ऍप्लिकेशनमध्ये आपल्या कोर्समध्ये हे लेक्चर्स अव्हेलेबल आहेत. अजूनही जे पोस्टमनचे विद्यार्थी आहेत ज्यांचे एमटीएचे पेपर बाकी आहेत ते विद्यार्थी त्या कोर्समधील ते लेक्चर पटपट पटपट 10-10 मिनिटाचे लेक्चर्स आहेत ते सगळे लेक्चर्स बघून घ्या, एकदा रिव्हिजन करा. कोर्सच्या विद्यार्थ्यांना तर ते अनिवार्य आहे. नागरिकत्व तुम्हाला ते मग मी सांगितलं तुम्हाला पहिले भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 5 हे पाठच असले पाहिजे. इथे 4-4 येपर्यंत तर पाठच असं म्हणजे भाग 1 मध्ये भारताचं जे हे आहे भारतीय राज्यघटनेचं समजा स्वरूप म्हणतोय आपण राज्यक्षेत्र वगैरे त्याच्या संदर्भातले भाग 1 मधले मुद्दे आहे. कलम 1 ते 4 मध्ये ते आपल्याला माहीत असले पाहिजे. भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाची तरतुदी आहेत ते आम्हाला माहीत असले पाहिजे. भाग 3 मध्ये जे 12 ते 35 आहे तिथे मूलभूत हक्क आहे फंडामेंटल राईट्स आहेत ते आम्हाला माहीत असले पाहिजे. भाग 4 मध्ये ज्याला आपण DPSP म्हणतो राज्यासाठीचे मार्गदर्शक तत्व ते भाग 4 मधले जे जवळपास 33 ते 51 पर्यंतचे कलम आहे. भाग 4 अ ज्याच्यामध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य दिले आहेत 11 कर्तव्य त्याच्यामधले मग ते पहिली 10 कर्तव्य ते कधीपासून आले त्याच्या संदर्भातली समिती सगळे मुद्दे हे तोंडपाठ असले पाहिजेत. हे सगळे मी शिकविलेले आहेत, जीव तोडून शिकविलेले आहेत. त्याच्या संदर्भातले आपले लाईव्ह लेक्चर झाले आहेत ते सगळे आता कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. ते जर केले तर पॉलिटीचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. पॉलिटीचे जे 3-4 प्रश्न येत आहेत ते तुमचे परफेक्ट होणार आहे. पुढे ऐझवाल कोणत्या राज्याची राजधानी आहे, काय ऐझवाल कोणत्या राज्याची राजधानी आहे. मित्रांनो तुम्हाला मी राजधान्या राज्य व राजधानी याच्या संदर्भातलं लेक्चर मी या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या ब्रॉडकास्टला तुम्हाला जे कोर्सचे विद्यार्थी आहेत त्यांना ते पाठवून दिलेलं आहे. ते लेक्चर नीट बघून जा. तुम्हाला जे 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत यांच्या राजधान्या तोंडपाठच असल्या पाहिजेत, तोंडपाठच असले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगतो, हे ज्या राजधानी विचारलं गेलं नाही इथे तुम्हाला ईशान्य भारतातल्या जे राज्य आहेत ज्याला आपण 7 सिस्टर म्हणतो त्या राजधानी बऱ्याच जणांच्या चुकतात, त्या तुम्हाला व्यवस्थित करावे लागेल. दुसरे जे नव्याने राज्य निर्माण झाले आहेत ना त्यांच्यावर तुम्हाला फोकस करावा लागेल. म्हणजे याच्यातही एक कल आहे हा, तो लक्षात घ्या. सगळ्याच्या सगळ्या म्हणजे त्या तर पाठच असाव्यात, मात्र नव्याने म्हणजे आता बघा उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड तयार झाला आहे, त्याच्यानंतर बिहारमधून त्या ठिकाणी आपण बघतोय. हे जे नवीन राज्य निर्मिती आहे त्यांच्या राजधान्या इकडे आपण बघतोय तेलंगणा आंध्र प्रदेश यांच्यातल्या नवीन राज्य निर्मिती आणि त्याच्या मग त्या राजधान्या याच्या संदर्भातले मुद्दे आपल्याला विचारले जात आहेत. पुढे लोणार सरोवर याच्यावर तर आपण किती वेळा चर्चा केली याबद्दल कोणतीही म्हणजे शंका नाही आहे. इथे यांनी डायरेक्ट राज्य विचारलं गेलंय कोणत्या राज्यात आहे, कारण की केंद्राचा पेपर आहे आधी लक्षात घ्या. केंद्र सरकार पेपर सेट करता आहे, इथे तुम्हाला जिल्हा विचारला जाण्याची शक्यता कमीच आहे कारण की महाराष्ट्र स्पेशल नाही आहे या ठिकाणी, यादी लक्षात घ्या. राज्य महाराष्ट्र डायरेक्टली तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये आहात मला वाटतं हा प्रश्न चुकणारच नाही. पुढे मग जिल्हा विचारला गेला बुलढाणा जिल्हा आहे कशामुळे,
हे लोणार सरोवर तयार झालं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. उल्कापाता संदर्भातलं कारण तुम्हाला देता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. पुढे गांधी आयुर्विन करार कधीचा झाला, त्याच्यामध्ये गांधी आयुर्विन करार विचारलेला आहे, हा महत्वाचा आहे. हा का झाला होता, याच्यामागची कारणं काय, मग त्या गोलमेज परिषदा त्याच्या संदर्भातले मुद्दे, पुढे पुणे करार आपण कशाला म्हणतो, पुणे करार कोणामध्ये झाला, हे सुद्धा मुद्दे पुढे याच्या संदर्भात येतात. करार जे आहे, पॅक्ट म्हणतो आपण त्यांना, ते फार महत्वाचे आहे. ओके, याच्यावर तुम्हाला इतिहास, ज्याला आपण म्हणजे सिलेबसमध्ये तुम्ही जे फ्रीडम स्ट्रगल नावाचा टॉपिक त्या ठिकाणी बघितलेला असतो ना, त्याच्या अंतर्गत आपण जे 8वी आणि 9वीची जे क्रमिक पुस्तकं आहेत त्याचे सर्व लेक्चर्स आपल्या ॲप्लिकेशनला या कोर्समध्ये उपलब्ध आहे तुमच्या पोस्टमन MTSच्या. ते सगळे लेक्चर जर तुम्ही बघितलेले असतील तर हे प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत सोपे आहे, यात कोणतीही शंका नाही, अवघड अजिबात नाही आहे. ओके, पुढे मोत्याचे शहर कशाला, म्हणजे कोणत्या शहराला म्हणून ओळखले जाते, आता हे शहर विशेष म्हणतोय मी, कोणतं शहर कशासाठी प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध शहर किंवा त्या ठिकाणचे प्रसिद्ध उद्योग या संदर्भातल्या बाबी महत्त्वाच्या. उद्या तुम्हाला सोन्यासाठी प्रसिद्ध, सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध शहर विचारलं जाईल. एखाद्या वेळेस मग याचं म्हणजे ज्याला आपण रणगाडे वगैरे म्हणतो, युद्ध साहित्य कुठे बनतंय, त्याच्या संदर्भातलं एखादं शहर विचारलं जाईल, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय धार्मिक अहवाल कोणी सादर केला, बघा रिपोर्ट ज्याला म्हणतो, इंटरनॅशनल रिपोर्टवर प्रश्न विचारला गेलाय. यामध्ये युनो, युनेस्को याच्या संदर्भातले रिपोर्ट असतील, जागतिक बँक आहे, WTO आहे, WHO आहे, अशा महत्वाच्या संघटना त्यांचे अहवाल लेटेस्ट मधले, हे थोडस चालू घडामोडीशी संबंधित हा प्रश्न आहे असं माझं मत आहे. आणि ते तुम्हाला मी सांगितलं होतं की GK अंतर्गत विज्ञान येतं, चालू घडामोडी सुद्धा येतात, त्याचा वेगळा उल्लेख नसेल तरी GK या अंतर्गत ते सगळं येतं. पुढे पुस्तक व लेखक यावर प्रश्न आले. मला असं वाटतं मी एक महत्वाचं लेक्चर तुमच्यासाठी दिलेलं आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये, आपल्या कोर्समध्ये GKचे जे लेक्चर्स आहेत कोर्समधील, त्यामध्ये 100 महत्वाची पुस्तकं मी तुम्हाला दिली आहेत, 100 बुक्स, आणि त्या बुकमधीलच पुस्तक या ठिकाणी आतापर्यंत जे 2-3 पुस्तक विचारले गेले वेगवेगळ्या दिवसाचे पेपरला आपले, त्या 100 पुस्तकांमधील ते पुस्तकं आहेत, ते प्रश्न आहेत, त्या विद्यार्थ्यांचे ते प्रश्न बरोबर आलेले आहेत. पुढे स्वातंत्र्यानंतर बनवलेल्या पहिल्या सरकारचे नेतृत्व कोणी केले, अत्यंत महत्वाचं पण प्रश्न फिरवून कसा विचारला जाऊ शकतो त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण. तुम्हाला असं डायरेक्टली त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकलं असतं की बाबा पंतप्रधान कोण होते पहिल्या सरकारमधले, इथे काय म्हटलंय नेतृत्व कोणी केले, म्हणजे बघा हे याला कॉमन जे आपण जनरल सेन्स म्हणतो ना तो असावा लागतो. ते त म्हणतात तपेल अशा स्वरूपाचे आमच्याकडे म्हण आहे. सरकारचे नेतृत्व याचा अर्थ कोणते पंतप्रधान आहेत, मग ते पहिल्या खात्यामधले महत्वाचे मंत्री तुम्हाला माहीत असले पाहिजे बाबा तेव्हाचे, मग ते कामगार मंत्री कोण होते किंवा तेव्हाचे कायदा मंत्री कोण होते किंवा त्या पहिल्या सरकारमधले कृषी मंत्री कोण होते, त्या पहिल्या सरकारमधले गृहमंत्री कोण होते, हे प्रश्न विचारले गेले आहेत आणि ते माहीत असले पाहिजेत. पुढे जातोय भारताच्या पश्चिमेला कोणते पठार आहे, बघा आता या ठिकाणी तुमच्या समोर ऑप्शन असणार आहे. ओके, पेपर ऑनलाईन आहे, ऑप्शन तुमच्या समोर असेल तर मग ते आपल्याला, आपण भारताचा प्राकृतिक भूगोल त्या ठिकाणी बघितलेला आहे, आपण भारताचे ते 5 विभाग बघितलेले आहे, पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, बेटा असतील, किनारी प्रदेश असेल, हे सगळं आपण बघितलेलं आहे. मग त्या पठारांमध्ये महाराष्ट्र पठार असेल, तेलंगणा पठार असेल, कर्नाटकचे पठार असेल, इतर लहान लहान वेगवेगळे पठार आपण बघितलेले आहे, मग त्या पठारांचे वैशिष्ट्य आपण बघितलेले आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या समोर जे ऑप्शनमध्ये 4 पठार आहेत त्याच्यातलं सगळ्यात पश्चिमेकडील पठार कोणतं, हा मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी ते ऑप्शन वाचल्याबरोबर तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झाला पाहिजे. पुढे गोदावरीचे उगमस्थान. मित्रांनो आता हे उगमस्थान नदी प्रणाली तुम्हाला मी सांगितलं, नदी प्रणालीवर आपण देशाची नदी प्रणाली असेल, राज्याची नदी प्रणाली असेल, दोन्हींवर सुद्धा 3-4 लेक्चर्स त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत तुमच्या कोर्समध्ये. ओके, ते ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलेले आहेत त्यांचं चुकणार नाही. गोदावरीचे उगमस्थान आपण बघतोय, नाशिकमधलं ब्रह्मगिरी आहे, त्र्यंबकेश्वर जिल्ह्यामधील, ते सर्वांनाच माहीत आहे. मात्र मग आता गोदावरी विचारलं गेलं, आता पुढे ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांनी वेगवेगळ्या नद्यांची उगमस्थानं त्या ठिकाणी, म्हणजे गंगेचं उगमस्थान असेल, यमुनेचं उगमस्थान असेल, ब्रह्मपुत्रेचं उगमस्थान असेल, इकडे कावेरीचं उगमस्थान असेल, कृष्णाचं उगमस्थान असेल, या महत्वाच्या ज्या मोठ्या नद्या आहेत यांची उगमस्थानं, यांच्यावर असलेली महत्वाची धरणं, यांच्यावर ते धरणं जे आहेत त्यांना ते जलाशयाला दिलेली नावं, त्याच्यावर त्या नदीवर वसलेली शहरं, त्या नदीच्या उपनद्या, हे मुद्दे करावे लागतील. तुम्ही म्हणाल ते आम्हाला म्हणजे फक्त उगमस्थानं सांगितलं तेवढंच आम्ही वाचून जातो, तसं नाही. त्याच्या संदर्भातले मुद्दे आपल्याला म्हणजे याला आपण एक्सपेक्टेड प्रश्न म्हणू शकतो, ते आम्हाला करावे लागतील. पुढे कोहिनूरचा हिरा कोणी चोरला, बघा आपण इतिहासाचे लेक्चर्स बघितलेले आहे, मध्ययुगीन आणि प्राचीन भारतासंदर्भातले जे लेक्चर्स आहेत तिथे याच्यावर आपण सेपरेटली टॉपिक हा कव्हर केला आहे.
ओके आक्रमण परकीय आक्रमण जी आहेत सुरुवातीच्या काळातली, मग त्यांना आपण कशा पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये कशा काही चुका आपल्या भारतीय शासकाकडून झाल्या आणि त्याच्यातून मग कुठेतरी परकीय सत्ता आपल्यावर कशी त्या ठिकाणी वरचढ होत गेली, हे सगळे मुद्दे आपण स्वतंत्र टॉपिकमध्ये अभ्यासलेले आहेत. त्याच्या संदर्भातला आपला जो STRCP या ऍप्लिकेशन वरील जो कोर्स आहेत, अजूनही तुम्हाला सांगतोय बरेच जण अजूनही वेळ गेलेली नाही, हा मुद्दा हे वाक्य लिहून ठेवा. पोस्टमन भरतीवाले जर विद्यार्थी या ठिकाणी असतील किंवा ज्यांचा पेपर 10, 11, 12 तारखेला सुद्धा आहे, त्यांना सुद्धा सांगतो अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही तुम्ही या कोर्समध्ये लेक्चर्स, एका दिवसामध्ये 50, 60, 70 लेक्चर्स तुम्ही बघू शकता. 10, 10, 15, 15 मिनिटांचे लेक्चर्स आहेत, ते जर तुम्ही बघून टाकले तर तुमची नक्कीच त्या ठिकाणी 5-7 मार्क्स वाढतील आणि ते वाढलेले मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट आणतील. वेळ गेलेली नसते, कधीही वेळ गेलेली नसते, शेवटच्या क्षणापर्यंत लढायला शिकलं पाहिजे. ओके, ते तुम्हाला करावं लागेल. पुढे इंग्रज फ्रेंच युद्ध यावर प्रश्न आहे. मग इंग्रज फ्रेंच युद्ध जी सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघतोय हे कोणत्या कालावधीमध्ये झालं, यांच्यामध्ये कोणी विजय प्राप्त केला, त्याच्यामध्ये नेतृत्व कोणी केलं, या सगळ्या बाबी इथे तुम्हाला करावे लागतील. मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, मानसशास्त्र, मनाचं शास्त्र म्हणतोय आपण त्याला, त्याबद्दल आमचा अभ्यास असला पाहिजे. म्हणजे मानसशास्त्राबद्दलचे हे असं थोडस ऑड प्रश्न असतात, याच्यामध्ये तुम्हाला पाहिल्याबरोबर ओळखता आलं पाहिजे, याचा अभ्यास करण्याची गरज नाही असं मला वाटतं. नैतिकता, नैतिकतेवर आपण खूप सारे लेक्चर्स या ठिकाणी घेतलेले आहेत, ते सगळे आपल्या ऍप्लिकेशनला कोर्समध्ये उपलब्ध आहे. इथिक्स, इथिक्सच्या संदर्भातल्या कन्सेप्ट, ते सगळे आपण बघितलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स आहेत, मला मेसेज आहेत की सर तुम्ही जी घेतलंय त्याच्यातलं किमान 1 ते 2 प्रश्न आम्हाला येतो आहे. ते जे लॉजिक तुम्ही आमचं डेव्हलप करून दिलं त्याच्यातून आम्हाला खूप फायदा झाला, आमचा कॉन्फिडन्स वाढला आणि आमचे इथिक्सवरील प्रश्न बरोबर येत आहेत, मॉरल जे हे आहे स्टडी आहे त्यावरील प्रश्न बरोबर येत आहेत, काँग्रेस काळातील शेतकरी आंदोलन यावरही प्रश्न आहे, दक्कनची दंगे आहे त्यावर प्रश्न आहेत, ते तुम्हाला वाचावं लागेल. ते आपण त्याच्यावरचे सगळे प्रश्न घेतले आणि पुढे सगळ्यात महत्त्वाचं अंकगणित. आधी तुम्हाला मी सांगितलं होतं की अंकगणिताचे जे आपले 8 त्या ठिकाणी जे टॉपिक दिलेले आहे सिलेबसमध्ये ते तर तुम्हाला करायचे आहे, मात्र ॲडिशनमध्ये इतरही टॉपिक करायचे, ते आपण घेतलेले आहेत सगळे. त्याच्यामधले तुम्ही जर क्रमिक पुस्तकाचे आपले सगळे लेक्चर जर बघितले असतील आणि आता लेटेस्टमध्ये आपण ज्या टेस्ट घेतलेल्या आहेत अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर, त्या जर तुम्ही बघितलेल्या असतील त्या आपल्या याला ॲप्लिकेशनला उपलब्ध आहेत, काही यूट्यूब चॅनेललाही उपलब्ध आहेत. आपलं जे STI रोहिदास चोंधे पाटील GST इन्स्पेक्टर यूट्यूब चॅनल आहे त्यावरही काही लेक्चर्स आपण ओपन ठेवलेले आहेत, ते जर तुम्ही बघितलेले असेल तर मित्रांनो हे प्रश्न तुमचे चुकणार नाहीत, कारण की यांची काठिण्य पातळी अत्यंत सोपी आहे. तुम्ही जर इतर MPSC किंवा इतर परीक्षांशी तुलना केली किंवा सेंट्रलच्या इतर परीक्षांची तुलना केली तर अत्यंत सोप्या पद्धतीचे प्रश्न आहे, फक्त अभ्यास करून गेलेलं असलं पाहिजे. सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, आपण याच्यावर लेक्चर घेतलेले आहे, याच्यावरच्या टेस्ट आपण घेतलेल्या आहेत, नफा तोटा प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला मी सांगितलं होतं, हे परफेक्ट करावं लागेल. याच्यात मग आता तुम्ही किती प्रॅक्टिस केली याला फार महत्त्व आहे, यांनी जेवढी जास्त प्रॅक्टिस केली आहे तितकी जास्त त्यांना मार्क्स येणार. बॉर्डमॉसवर आपण लेक्चर्स घेतलेले आहेत, सरासरी आपण बघितलेलं आहे, ॲव्हरेज काळकाम वेग त्याच्या संदर्भातले आपले लेक्चर्स आहेत, याच्यावर सर्वाधिक प्रश्न असणार आहेत. इतरही तुमचे टॉपिक्स तुम्हाला मी सांगितले, वर्गवर्गमूळ असेल, घन घनमूळ असेल, घातांका सर्व टॉपिक असेल, लसावी मसावी तुम्हाला करून जायचं आहे. ओके, इतरही बरेच मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, ते सगळे आपण बघितलेले आहेत आणि त्यावर प्रश्न येत आहेत. पुढे बुद्धिमत्ता, नातेसंबंध, यस आपण यावर टेस्टही बघितली, याचं लेक्चरही घेतलेलं आहे, याच्यात प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे. संख्यामालिका, वर्णमालिका यावरचे प्रश्न येत आहेत. काळकाम विवेक, वैवारी असेल, दिशा असेल, तर्क अनुमान असेल, आरशा संदर्भातले प्रश्न आहे, आकृत्यांवरील प्रश्न आहे. ओके, हे सगळे मी तुम्हाला त्या ठिकाणी शिकविलेले आहेत. ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यांचा रिझल्ट कुठे जाणार नाही, त्यांचा रिझल्ट येणार आहेत. मी तुम्हाला आधी सांगत होतो परीक्षा अवघड नसतात, फक्त अभ्यास आम्ही केला पाहिजे. ओके, आम्ही अभ्यास करत नाही परीक्षा कधी होतील, परीक्षा कधी होतील हे विचारत राहतो, परीक्षेची तारीख येते, आमचा अभ्यास झालेला नसतो आणि मग आमची वाट लागते. त्याच्यामुळे वाट लावायची आहे की योग्य वाटेवर यायचंय ते तुम्हीच ठरवा, मी तुमच्या सोबत आहे. ओके, तुम्हाला अजूनही आमच्या सोबत अजूनही सक्सेस व्हायचं असेल, अजूनही वेळ गेलेली नाहीये, ज्यांचा पेपर 5 दिवसावर जरी आले असेल तुमचा तरी सुद्धा STRCP ऍप्लिकेशन डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये पोस्टमन MTS भरती संदर्भातलं मटेरियल आहे, त्याच्या संदर्भातले व्हिडिओज आहेत, त्याच्या सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्या फॉलो करा आणि आपला अभ्यास आणखी सोपा करा. या ठिकाणी आपण थांबूया, धन्यवाद.